याच पावसाळ्याकडे याच कोसळत्या पावसाकडे कीर्तनकार बघायला लागले तेव्हा आणखीन एक वेगळं गीत जन्माला आलं. पद ही जी संस्था आहे भारतामधली संगीतामधली हे फार वेगळी गोष्ट आहे. पदाला ध्रुपद केव्हा आली, त्याला कडवी केव्हा आली, अस्थायी अंतराची जागा कडव्याने केव्हा घेतली, त्यामुळं गीताचं स्वरूप कसं बदललं, हा सगळा मोठा इतिहास हा संगीतातला एक मोठा रोमहर्षक असा अध्याय आहे. आणि अशा तऱ्हेचं पद जेव्हा कीर्तनकार गातात तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं, कीर्तनकारांनी सर्व गोष्टी सोप्या करून गायल्या. पुढे पुढे हरदासी गाणं म्हणजे सोपं गाणं अशी शिवी ठरली, इतकं ते काही काही वेळेला सोपं होत असे. पण हरदास हे सर्व अर्थाने बहुश्रुत होते. त्यांच्या बाबतीत गोष्ट अशी सांगतात की हरदासाला प्रत्येक गाण्याच्या प्रकारातलं थोडं थोडं नेहमी येत असे आणि तो श्रोता बघायचा कसा येतो आणि मग त्यातलं काहीतरी काढायचं दरवेळेला. म्हणजे त्या श्रोत्याला वाटायचं काय विद्वान आहे बुवा बघा. एकंदरीनं आपल्या विद्वत्तेचा दबदबा सर्व ठिकाणी कसा ठेवावा हे कीर्तनकारांना फार चांगलं माहीत होतं. आणि मग हा कीर्तनकार गाताना काय करायचा तर ताल वेगळे वापरायचा. आठवण झाली म्हणून सांगतो, इथे एक माणगाव नावाचं गाव आहे मुंबईजवळ, आपल्याला माहिती आहे. तिथे माणगावकर नावाचे कीर्तनकार होते. ते आडा चौतालामध्ये लावण्या गायचे ही त्यांची प्रसिद्धी होती. त्या भागामध्ये कुणीही जर तमासगीर गेला फडफडवाला तो आधी तिकडं जायचा, त्यांच्या पाया पडायचा आणि मग फडामध्ये उभं राहायचं. ते असे हे लावणीकार होते आणि असे हे कीर्तनकार. तर असं ह्या कीर्तनकाराचं एक आपण पद ऐकणार आहोत. यामध्ये पुन्हा तुम्हाला असं दिसेल की संस्कृत साहित्यातले अष्टनायिका संकेत, मग ती अभिसारिका आहे, मग ती भेट घ्यायला जाते, मग ती शृंगार करते वगैरे, हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि मग त्याचप्रमाणे त्याचा तालही थोडासा वेगळा आहे आणि बंदिश त्याची सट दिशी ऐकावी आणि म्हणावं किती छान आहे ती संपेल तेव्हा. कीर्तनकारांच्या बाबतीत हे पण मोठं असे एवढंच गायचं ते. कधी काळी तुम्हाला गोष्ट जरूर सांगेन त्याची की शिवरामबुवा वझे नावाचे गवई होते, म्हणजे रामकृष्णबुवांचे चिरंजीव, तऱ्हेवाईक माणूस होता. म्हणजे इथे सबर्बन म्युझिक सर्कलमध्ये त्यांचं गाणं होतं, लोक त्यांना शोधतायत शोधतायत शोधतायत, शेवटी कोणीतरी सांगितलं बुवा म्हणजे ते अशी टोपी तिरकी घातली आहे तेच का? हो. मग म्हणाले ते शेजारी तिथे भजीवाला आहे, तिथे भजी खात आहेत बघा. मग ते बोलवायला गेले त्याला, लवकर बुवा चला कार्यक्रमाची वेळ झाली. ते म्हणाले सबर्बनमध्ये आमच्याकडे वेळेवर कार्यक्रम सुरू करतात बरं का, असं ऑर्गनायझरनी सांगितलं. तेव्हा ते हो चला चला म्हणाले. त्यांनी खिशामध्ये भजी टाकली जी उरलेली होती आणि मग वझे बुवा तिकडे जाऊन गायला बसले. हे वझे बुवा माझ्या गुरुच्या म्हणजे गजानबुवांच्या गावी औंधला उत्सवाला गायला आले होते. आणि तिथं ते जवळ छोटं एक स्थान आहे, मंदिर आहे, जो उघड्यावर शंकराचं मंदिर आहे. उत्सव झाला की तिकडे जायचं आणि मग अभिषेक करायचं आणि मग त्या पिंडीतून शिळ वाजली की मग आपल्याला कौल लागला वगैरे असा ती प्रथा. त्याप्रमाणे शिवरामबुवांना तिकडे गायला म्हणून नेलं दुसऱ्या दिवशी सकाळी. आणि त्याने ती धार धरली आणि लगेच शिळ वाजली. तो पुजारी म्हणाला की बुवा आता काहीतरी सेवा करा. बुवाने लगेच काय तिथे उघड्यावर तंबोरे वगैरे नेलेलेच होते ते लावले आणि सुरू केले. 5 मिनटं गायले आणि बंद केलं. तो पुजारी म्हणाला बुवा देवाची सेवा करताय, जरा अधिक थोडं गा की. लगेच ते उठले आणि म्हणाले देवाचा प्रसाद किती असतो तेवढंच गाणं म्हणाले. तेव्हा असा देवाला खडी सुनावणारा हा एक गवईच असू शकतो. तर असे हे कीर्तनकारांच्या परंपरेतलं एक पद आता आपण ऐकणार आहोत. पावसाचं आहे, विष्णू कवी नावाचा कवी होता त्याचं हे पद.